गवर्नमेंट वर जरा बंद कर कुमार बोलो अण्णा भाऊ साठेंचा जय हो जय हो बोलो अण्णा भाऊ साठेंचा जय हो अण्णा भाऊ साठेंचा जय हो डिलीट थांबू व्हिडिओ थांबू का भाऊ फोन आले बघा हो अण्णा फोन आले व्हिडिओ हां ठीक आहे मी प्रकाश राठोड म्हणून तुमच्या समोर हॅलो तुमच्या समोर जे मी दिसत आहे ते प्रकाश राठोड म्हणून मी एक रिपोर्टर आहे आपलं मागासवर्गीय मध्ये एक म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये काही फरक नाही असं धर्मामध्ये मी पण आहे मी पण गरीब कुटुंबामध्ये जन्मलेलो आणि एक पत्रकार आहे मी जिथं जिथं जातो खाली आपले जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी मी भटकत त्यांचे रिपोर्टिंग करत असतो आज मी ज्या ठिकाणी आलो म्हणजे कर्नाटक स्टेट आळंद तालुका जिल्हा गुलबर्ग इथे एक महान ज्यांनी इतिहास घडवला ह्या देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं 102वी जन्मोत्सव आज या आळंद तालुकामध्ये आपले मागासवर्गीय लई म्हणजे लई आपले लोक जयंती करतात हे आवाज आहे मा एकचा आवाज वाढव ना आज आपलं सगळं काही बघितल्यानंतर खाली लोक आपल्याला कामासाठी बोलवतात काम झाल्यानंतर त्यांनी पाठवतात पण आपल्याला कोणी सहकार्य करू शकत नाही तरी आज अण्णाभाऊ साठेने शिक्षण जे शैक्षणिक घेतलं त्यांनी समोर त्यांनी केलं आणि पूर्ण भारतामध्ये त्यांचं अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतात त्यांच्या जन्मोत्सव म्हणून मी आज तुमच्या इथं येऊन थोडं माझं युट्यूब चॅनलमध्ये सोशल मीडियामध्ये तुमचं नाव केलं आणि जे नवयुग जे आपले अण्णाभाऊ साठेंचं जे जन्मोत्सव केलं त्यांचं पण हार्दिक शुभेच्छा करतो भाऊ तुमच्या थोडं पुढे आज तुम्ही 102वी जयंती महोत्सव करतात तुम्हाला कसं वाटतं की अण्णाभाऊ साठे कसे होते आणि आपण काय करायला पाहिजे अण्णाभाऊ साठे केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकलेले आहेत आणि हे 1.5 दिवसाची शाळा शिकून त्यांनी कीर्ती गाजवले आहे की हे मोठ्या महान प्रमाणामध्ये कीर्ती गाजवले आहे की आपले समाजचे तर आपण ह्या समाजमध्ये पैदा झालो तर आपण बी ह्या समाजचे नेताचे आपण बी कीर्ती गाजवायला पाहिजे अजून आपल्या समाज गरीब परिस्थितीमध्ये राहून तरी पण आपल्याने 1.5 दिवसाची शाळा शिकून लेखक महान साहित्यकार झालेत अजून मोठे मोठे कादंबरी लिहिलेत भरत नाटक लिहिलेत पोवाडे लिहिलेत अजून रशियामध्ये त्यांचा पोवाडा शिवाजी महाराजांचा पोवाडा गाजवून तिथं कुठं त्यांची कीर्ती साज झालेत तर आपण आपले महान नेताचे आपण जयंती उत्सव नाही केलं तर मग आपण या समाजमध्ये काय राहून काय फायदा झाला तर आपण या समाजचं आपण कर्तव्य आहे की आपले अण्णाभाऊ साठेंचा जयंतोत्सव करावाच पाहिजे अजून त्यांचे आचार विचार घडून चालायलाच पाहिजे अजून आपल्या अण्णाभाऊ साठेंना जे भारतरत्न देण्यासाठी वेळ करायला लागलेत त्या नेत्यांना मी सांगतो की विनंती आहे की आमच्याकडून आमच्या समाजकडून की डॉक्टर बाबा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायलाच पाहिजे अजून ह्या मातंग समाजची विनंती आहे आज जो काम करतो हा मातंग समाज म्हणजे मला काय म्हणायचं आहे उद्देश म्हणजे ह्या मातंग समाजाशिवाय काम कुठल्याही धर्मामध्ये होऊ शकत नाही हे समाज लई मोठं नाही आहे
गाळा गाळा खातून ह्यांनी कष्ट करून खाणारे लोक आहेत, तरी पण मी सांगतो माझ्या युट्यूब चॅनलशी की ह्या लोकांना थोडंफार सहकार्य करायला पाहिजे, कुठेही अडी अडचणी झाली तरी ह्यांना त्यांना, कारण हे लोक पत्रामध्ये वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत, कुठेही तरी कामासाठी बोलवलं तर त्यांनी ऑटो रात सोडून त्यांनी आपल्या कामासाठी येतात। तरी मी माझ्या युट्यूबनं जय शिवलाल टी व्हीचं प्रकाश राठोड बोलतो, धन्यवाद। बोलो भारत माता की, अण्णा भाऊ साठेजी जय हिंद। अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा आज आपल्याला आळंद तालुक्यामध्ये आपले अण्णाभाऊ साठेंचं जयंती निमित्तानं आज मी त्यांच्या वस्तीवर आलेलो आहे। तरी आज जयंती कशी झाली हे त्यांची संपर्क साधून मी ताईला बोलतो। आवाज येते ना मायकचा, आणि वर्षाला तुम्ही असं जयंती साजरी करत राहा म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे जिवंत असतं ते आपण दाखवू शकू, आणि आपण सोडायचं नाही आपलं कार्य जे आहे ते, आणि तुम्ही हर वर्षाचे मदत करा आणि न बोलवता पण मी तुमच्यासाठी आलो आणि पुढच्या वेळेस मी पण येईन, ठीक आहे? ओके ओके धन्यवाद। बोलो अण्णाभाऊ साठेंचा, भारत माता की, भारत माता की, धन्यवाद।